गुजरातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि कोल्हापूर रेल्वे स्थानकातून अलिशान अशा वंदे भारत एक्सप्रेसनं मिरजेच्या दिशेनं प्रयाण केलं. या नव्या चकचकीत गाडीतून प्रवास करण्यासाठी विद्यार्थी, पत्रकार, लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची रेल्वे स्थानकावर गर्दी होती. कोल्हापुरातून सुटलेली वंदे भारत एक्सप्रेस अवघ्या 35 मिनिटात मिरजेत पोहोचली आणि या नव्या रेल्वेच्या आरामदायी आणि जलद प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. आरामदायी आणि जलद प्रवास अशी ख्याती निर्माण केलेल्या वंदे भारत रेल्वेमधून कोल्हापूर ते मिरजेपर्यंत प्रवास करण्याची आज अनेकांना संधी मिळाली. शालेय विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, पत्रकार तसंच कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आज वंदे भारतमधून प्रवास करण्याचा अनुभव घेतला. खासदार धनंजय महाडिक आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीनं त्यांची सोय केली होती. प्रशस्त आणि आरामदायी बैठक व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा आणि स्वच्छतेच्या बाबतीत वंदे भारत रेल्वे टापटीप असल्यानं प्रवाशांना सुखद अनुभव मिळाला. कोल्हापुरातून वंदे भारत रेल्वे सुरू होण्यासाठी ताकदीनं पाठपुरावा केल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रवाशांनी खासदार धनंजय महाडिक यांचं कौतुक केलं. कोल्हापूर पुणे ही वंदे भारत ही रेल्वे सुरू करण्याकरता धनंजय मार्काने पहिल्यापासून खूप प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला त्यांना आता यश आलेलं आहे आणि कोल्हापूरच्या लोकांना पुण्यापर्यंत जाण्याकरता सुविधा चांगल्या प्रकारची त्यांनी करून दिलेली आहे. त्याबद्दल कोल्हापूरवासियांतर्फे धनंजय मार्का यांचा मी सतशार ऋणी आहे. ही ट्रेन अतिशय सुंदर आहे, सर्व सोयीनी युक्त आहे, आरामदायी आहे, सर्व सीट अत्यंत चांगल्या आहेत. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून अत्यंत चांगली सेवा सुद्धा पुरवलेली आहे. कोल्हापुराच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्त्वाची ट्रेन पुण्यापर्यंत जाते आहे. पुढील काळात ती मुंबईपर्यंत सुद्धा जाणं आवश्यक आहे, कारण इथला प्रवास अत्यंत सुखकारक आहे, आनंददायी आहे, चांगला आहे. त्या निमित्तानं ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेली आहे. त्यासाठी मी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक साहेब, माने साहेब आणि छत्रपती शाहू महाराज यांचं अभिनंदन करतो. गाडी एकदम मस्त आहे. खूप दिवसाची इच्छा होती, ती पूर्ण झाली. आता आम्ही पुण्याला जात आहोत. एकदम छान आहे गाडी. जागा आईस्पाईस आहे, लक्झरीज आहे, सगळ्या सोयी चांगल्या आहेत. मला ही ट्रेन मध्ये बसण्यासाठी खूप छान वाटतं. इथले इंटेरियर वगैरे खूप भारी आहे आणि आता ट्रेन चालू झालेली आहे. मी पहिल्यांदा एक्सपिरियन्स केले ट्रेन मध्ये सुद्धा. मी पहिल्यांदा बसले, खूप भारी वाटलं. भारत मध्ये बसून मला खूप जास्त छान वाटतंय. कोल्हापूर साठी पण खूप फायद्याची ही ट्रेन आहे आणि या ट्रेनचा इंटेरियर वगैरे खूप जास्त मस्त आहे सगळं. आणि जेव्हापासून मी ही ट्रेन युट्यूबवर बघितलेली, मला कायम बसायचं होतं आणि मी खूप खुश आहे. मी फायनली या ट्रेन मध्ये बसली आहे मी. थँक्यू मोदीजी. कोल्हापूर मिरज प्रवासादरम्यान रेल्वे प्रशासनाच्या वतीनं सर्वच प्रवाशांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. तसंच शालेय विद्यार्थ्यांना वंदे भारतचा लोगो असणारे कप देण्यात आले. दरम्यान आज संध्याकाळी 4:20 कोल्हापूर रेल्वे स्थानकातून सुटलेली ही रेल्वे 4:55 म्हणजे अवघ्या 35 मिनिटात मिरज रेल्वे स्थानकात पोहोचली. कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत रेल्वेचं सारथ्य लोकोपायलट HB राव यांनी केलं. त्यांना सहपायलट म्हणून NK दास, प्रमोद खेडकर आणि गुलाबसिंह जाट यांनी साथ दिली, तर ट्रेन मॅनेजर म्हणून सचिन सुंडी यांनी जबाबदारी सांभाळली. अत्याधुनिक सुविधायुक्त वंदे भारत रेल्वे कोल्हापूरला मंजूर करून आणल्याबद्दल टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीनं खासदार धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सूरज नाईक, उपाध्यक्ष शरद चौगुले, रोहन नायर, स्वरूप ताम्हणकर, मोहसिन मुजावर उपस्थित होते.